नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनल डेली जॉब अपडेट मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आपण जे वॅकन्सीज घेऊन आलो आहे ते की महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या सिटीज मध्ये तुमच्यासाठी वॅकन्सीज आज घेऊन आलो आहे मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्ही जे काय तुमचं 10वी 12वी ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो। जे फर्स्ट वॅकन्सी आपण बघू शकता जे की सह्याद्री मल्टीसिटी फायनान्स बँक यांच्यातर्फे निघाले मित्रांनो। तर या ठिकाणी यांनी पुणे ब्रांचसाठी वॅकन्सी काढली आहे। तर या ठिकाणी चीफ फायनान्सिंग ऑफिसरसाठी एक जागा काढली आहे मित्रांनो। तसेच असिस्टंट ब्रांच मॅनेजरसाठी 3 जागा, HR मॅनेजरसाठी 2-1 जागा मित्रांनो, अशा पदांवर यांनी वॅकन्सीज काढलेल्या आहेत मित्रांनो। तर मित्रांनो, तुमचं MBA किंवा एनी ग्रॅज्युएट तसेच तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, 10 तारखेला म्हणजे 10 नोव्हेंबरला सकाळी 11 ते 2च्या दरम्यान तुम्हाला यांचा जो ॲड्रेस दिला आहे आपण बघू शकतो, दुसरा मजला साई मियास टच बिल्डिंग होली हॉस्पिटल जवळ पटियाला हाऊस समोर नगर मनसाड रोड अहमदनगर, तर या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जावं लागेल मित्रांनो। तसेच मित्रांनो, यांनी सांगली आणि कोल्हापूर ब्रांचसाठी पण वॅकन्सीज काढलेल्या मित्रांनो। द सेम क्रायटेरिया या ठिकाणी त्यांनी मागितलं आहे मित्रांनो, तुम्हाला सेम ऑफिसमध्ये फक्त तुम्हाला या ठिकाणी 13 नोव्हेंबरला इंटरव्ह्यूसाठी जावं लागेल मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका मित्रांनो। कारण मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी डेली बेसवर 1 ते 2 व्हिडिओ जॉब रिलेटेड घेऊन येत असतो मित्रांनो। तर मित्रांनो, जे काही तुमच्यासाठी वॅकन्सीज घेऊन येत असतं मित्रांनो, ते सगळं काही फ्री ऑफ कॉस्ट असतं मित्रांनो। तर मित्रांनो, ते तुमच्यापासून मिस नको व्हायला, त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे आणि याला जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, म्हणजे याचा लाभ ज्यांना जॉबची गरज असेल त्यांना मिळू शकेल मित्रांनो। जी नेक्स्ट वॅकन्सी आपण बघू शकता जे की अस्तेकर ब्रदर्स ज्वेलर्स यांच्यातर्फे मित्रांनो वॅकन्सीज काढले मित्रांनो। तर यांनी मित्रांनो पिंपरी चिंचवड या ठिकाणी यांनी नवीन शोरूम यांचं ओपन केलेलं आहे। तर या ठिकाणी यांनी सेल्स एक्झिक्युटिव्हसाठी वॅकन्सी काढली आहे। तर मित्रांनो, तुमचं 12वी झालेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। तसेच फ्लोअर मॅनेजरसाठी पण वॅकन्सी आहे। तसेच पदवीधर या ठिकाणी मागितलं आहे, त्यानंतर कॅशियर, अकाउंटंट, कम्प्युटर ऑपरेटर आणि ऑफिस बॉय अशा पदांवर यांनी वॅकन्सीज काढलेल्या आहेत मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्ही पिंपरी चिंचवड या ठिकाणी राहत असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। तर यांनी डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यू ठेवलेला आहे, आपण बघू शकता 9 ते 12 या तारखेपर्यंत तुम्हाला सकाळी 11 ते संध्याकाळी 5च्या दरम्यान जो दिलेला यांचा ॲड्रेस आहे, या दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला तुमचा रिझ्यूम या ठिकाणी फॉरवर्ड करायचं आहे मित्रांनो। तसेच तुम्ही जे काय घेऊन जाल तर इन्व्हलपमध्ये तुमचं लेटेस्ट रिझ्यूम, त्यांचं जे काय तुमचे डॉक्युमेंट आहे ते त्यामध्ये फिलअप करून तुम्ही ज्या पदच्या इन्व्हलपच्या टॉप साईडला मेन्शन करायचं, ठीक आहे। तर हे सगळं तुम्ही 9 ते 12 तारखेच्या आधी तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे मित्रांनो। जे नेक्स्ट वॅकन्सी आपण बघू शकता जे की शिरपूर एज्युकेशन सोसायटी यांच्यातर्फे मित्रांनो वॅकन्सी यांनी काढलेली आहे। तर या ठिकाणी यांनी असिस्टंट टीचरसाठी कम्प्युटर टीचर आणि असिस्टंट टीचरसाठी अशा पदांवर या ठिकाणी वॅकन्सी या काढल्या मित्रांनो। तर या ठिकाणी तुमचं MSc BA किंवा झालेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, जो यांचा ईमेल ID दिलेला आहे या दिलेल्या ईमेल ID वरती तुम्हाला तुमचं अप्लिकेशन या ठिकाणी पाठवायचं आहे मित्रांनो, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी शॉर्टलिस्ट करून तुम्हाला या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येईल। जे नेक्स्ट वॅकन्सी आपण बघू शकता जे की ग्रामीण विकास सहकारी निधी बँक यांच्यातर्फे निघाले मित्रांनो। तर या आधी पण यांनी काढलेली वॅकन्सी होती मित्रांनो, तर अजून तुमच्यासाठी अजून त्यांनी वॅकन्सी काढलेली आहे। तर आपण बघू शकता डेव्हलपमेंट ऑफिसरसाठी, ॲडवायझर आणि टेलिकॉलरसाठी वॅकन्सी या ठिकाणी काढलेली आहे। तर तुम्हाला काय करायचं दिलेलं आहे, आपण बघू शकता DMart शेजारी रंकाळा रोड कोल्हापूर, तर या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी डायरेक्ट जायचं आहे मित्रांनो। तसेच या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिलेला आहे, आपण बघू शकता त्या दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता मित्रांनो। जे नेक्स्ट वॅकन्सी आपण बघू शकता या ठिकाणी पण यांनी टीचर्स, लायब्ररी आणि लेक्चरसाठी वॅकन्सीज काढलेली आहे, जे की अब्बासाहेब कक्काडे कॉलेज ऑफ DE & Pharmacy College आहे बडेगाव जिल्हा अहमदनगर या ठिकाणी वॅकन्सीज काढलेले आहे मित्रांनो। तर मित्रांनो, तुमचं रिलेटेड याच्यामध्ये एज्युकेशन झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, जो यांचा ईमेल आय डी दिलेला आहे या दिलेल्या ईमेल आय डीवरती तुम्हाला तुमचं रिझ्यूम पाठवायचं आहे। तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय करणार आहे मित्रांनो, ज्या पदा रिलेटेड तो तुम्ही ते मेन्शन करा आणि या दिलेल्या ईमेल आय डीवरती तुमचं जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट असेल ते पाठवा। त्यानंतर तुम्हाला 7 दिवसाच्या आत तुम्हाला या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येईल मित्रांनो, जे की अहमदनगर या ठिकाणी तुम्हाला जायला लागेल मित्रांनो। जी नेक्स्ट आहे वेकन्सी,
आपण बघू शकता जे की ESF या स्मॉल फायनान्स बँक तर्फे वैकन्सी काढली मित्रांनो, तर यांच्या मार्फत यांनी ब्रांच हेड, टेलिकॉलर, ब्रांच ऑपरेशन मॅनेजर आणि सेल्स ऑफिसर या ठिकाणी वैकन्सी काढलेल्या आहेत। तर या ठिकाणी तुम्ही ग्रॅज्युएशन झालेलं असेल, तुम्ही या ठिकाणी फ्रेशर्स पण असाल तरी अप्लाय करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं, जो यांचा अप्लिकेशन ऑनलाइन लिंक त्यांनी दिलेली आहे हे मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, याची लिंक तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। तसं आपल्या टेलिग्रामवरती पण तुम्हाला याची लिंक भेटू जाईल मित्रांनो। तर मित्रांनो तुमचं जे काय त्यानंतर तुम्हाला फिलअप करून त्या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येईल मित्रांनो। तसं या ठिकाणी यांचा मोबाईल नंबर पण दिलेला आहे, आपण बघू शकता स्क्रीनवरती, तर यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता मित्रांनो। जे नेक्स्ट वॅकन्सी आहे जे बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह आणि डाटा एंट्री ऑपरेटर जे की औरंगाबाद जिल्ह्यासाठी वॅकन्सी काढलेली आहे मित्रांनो, बघू शकता। तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं, 9, 10 आणि 11 या 3 दिवशी यांनी वॉकिंग इंटरव्ह्यू ठेवलेले आहे। सकाळी 12 ते 3 दरम्यान ABK कॉम्प्लेक्स ब्लॉक नंबर E4 फोर्थ फ्लोअर अपोजिट डिस्ट्रिक्ट कोर्ट नियर मन मंदिर ट्रॅव्हल औरंगाबाद या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जावं लागेल। तर त्या ठिकाणी यांचं ऑफिस आहे मित्रांनो, तर त्या ठिकाणी इंटरव्ह्यू तुम्हाला जावं लागेल मित्रांनो। जे नेक्स्ट वॅकन्सी जी अशोकराव माने आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आहे मित्रांनो, जे की कोल्हापूर या ठिकाणी आहे, तर याच्या कॉलेजमध्ये यांनी व्हेरियस पदांवर वॅकन्सीज काढलेले आहे मित्रांनो। आपण बघू शकता प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी यांनी व्हेरियस डिपार्टमेंटसाठी वॅकन्सीज काढलेल्या आहेत। तर मित्रांनो तुमचं आयुर्वेदिकमध्ये तुमचं एज्युकेशन झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो तुम्हाला या दिलेल्या ईमेल आयडीवरती आपण बघू शकता, तर या दिलेल्या ईमेल आयडीवरती तुम्हाला तुमचं रिझ्यूम या ठिकाणी पाठवायचं आहे मित्रांनो। देन नेक्स्ट वॅकन्सी आपण बघू शकता मित्रांनो, जे की जिज्ञासा इंटरनॅशनल स्कूल आहे मित्रांनो, तर यांच्या मार्फत यांनी इंग्लिश, सायन्स, सोशल सायन्स, मॅथ, कम्प्युटर आणि संस्कृत शिकवण्यासाठी मित्रांनो यांनी यांच्या स्कूलमार्फत टीचरसाठी वॅकन्सी काढलेली मित्रांनो। तर या ठिकाणी तुम्ही ओनली फॉर फिमेल कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकता। तर तुम्हाला 9 तारखेला सकाळी 10 ते 3 दरम्यान जो यांचा ॲड्रेस दिला आहे बघा, जिज्ञासा प्लॉट नंबर 1 M1 नियर रामलीला ग्राउंड N7 सिडको औरंगाबाद या ठिकाणी तुम्हाला टीचर इंटरव्ह्यूसाठी जावं लागेल मित्रांनो। जे नेक्स्ट वॅकन्सी जे की स्कोडा यांच्या फ्रँचायझी, तर या ठिकाणी मित्रांनो यांनी सेल्स एक्झिक्युटिव्हसाठी वॅकन्सीज काढली आहेत। या ठिकाणी मेल फिमेल दोघे पण या ठिकाणी अप्लाय करू शकता। तर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल आणि सोबत तुम्ही 2-3 वर्षाचे एक्सपिरियन्स असाल किंवा तुम्ही फ्रेशर्स पण असाल तरी अप्लाय करू शकता मित्रांनो। तर जी ही वॅकन्सी ही सांगली ब्रांचसाठी यांनी वॅकन्सी काढलेली आहे। तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, जो यांचा ईमेल आय डी दिलेला आहे आपण बघू शकता स्क्रीनवरती, तर मित्रांनो तुम्हाला जो यांचा ॲड्रेस दिलेला आहे आपण बघू शकता स्क्रीनवरती, या दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला डायरेक्ट इंटरव्ह्यूसाठी जावं लागेल। तसं यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता मित्रांनो। जे नेक्स्ट जी वॅकन्सी आहे ही निर्मिती बिलटेक यांच्यातर्फे निघाले मित्रांनो, तर यांनी बिलिंग इंजिनियर, सिनियर इंजिनियर, क्वांटिटी सुपरवायझर, मार्केटिंग अँड ड्रायव्हरसाठी वॅकन्सीज या ठिकाणी काढली आहे। तर तुमचं बी सिव्हिलमध्ये झालेलं असेल किंवा एनी ग्रॅज्युएट आणि ड्रायव्हरसाठी 10वी असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो। तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला दिलेल्या ईमेल आय डीवरती तुमचं रिझ्यूम पाठवायचं आहे, त्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जावं लागेल जे की नाशिक या ठिकाणी आहे मित्रांनो। नेक्स्ट वॅकन्सी जे की टीचरसाठी वॅकन्सी काढली आहे, तर या ठिकाणी मित्रांनो KG टीचरसाठी 4 जागा आहे, प्रायमरी टीचरसाठी 5 आणि सेकंडरी टीचरसाठी 5 जागा आहे। तर तुम्हाला इंग्लिश, मराठी, सायन्स, सोशल सायन्स हे दिलेले सब्जेक्ट तुम्हाला शिकवावं लागेल मित्रांनो। तसेच या ठिकाणी तुम्ही फ्रेशर्स पण असाल तरी अप्लाय करू शकता। तर तुम्हाला मित्रांनो जो यांचा ईमेल आय डी दिलेला आहे यावरती तुमचा रिझ्यूम पाठवायचा आहे किंवा तुम्ही दिलेला कॉन्टॅक्ट नंबर हा बघू शकता, या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही पूर्ण डिटेल्स घेऊ शकता मित्रांनो। जे नेक्स्ट वॅकन्सी आहे हे बियाणी मिलिटरी स्कूल जे की भुसावल या ठिकाणी मित्रांनो, त्या ठिकाणी टीचर नॉन टीचिंगसाठी वॅकन्सीज काढलेली आहे आपण बघू शकता। तर या ठिकाणी तुम्ही टीचरसाठी अप्लाय करणार असाल तर मित्रांनो तुम्हाला 12 तारखेला तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जावं लागेल। तसेच तुम्ही गर्ल्स हॉस्टेल रिॲक्टर, अकाउंटंट, हाऊसकीपिंग, सुरक्षा गार्ड, हाऊस बॉय, शिपाईसाठी अप्लाय करत असाल तर तुम्ही 13 तारखेला तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जावं लागेल मित्रांनो। जे की तुम्ही जो ॲड्रेस दिलेला आपण बघू शकता, बियाणी मिलिटरी स्कूल जामनेर रोड भुसावल डिस्ट्रिक्ट जळगाव, तर या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे मित्रांनो, ठीक आहे। जी नेक्स्ट वॅकन्सी आपण बघू शकता, जी अष्टविनायक ब्लड सेंटर यांच्यातर्फे ही वॅकन्सी काढली आहे।
तर यांच्या मार्फत त्यांनी वेरियस पदांवर या ठिकाणी वॅकन्सीज अवेलेबल आहेत. मित्रांनो आपण बघू शकता MBBS, BSc, BSc, DMLTs किंवा JNM नर्सिंग झालेलं असेल, तसेच नॉन मॅट्रिक, मॅट्रिक, तसेच कुरिअर बॉयसाठी वॅकन्सीज आहे, मदतनीस, मावशीसाठी वॅकन्सीज अवेलेबल आहे, रिसेप्शनिस्टसाठी वॅकन्सीज अवेलेबल आहे. मित्रांनो तर तुम्ही इंटरेस्टेड असाल अहमदनगर या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जावं लागेल. मित्रांनो तर तुम्हाला दिलेल्या पत्त्यावरती सगळ्यात आधी 14 नोव्हेंबरला च्या आधी तुम्हाला जो दिलेला पत्ता आहे, पहिला मजला साई पॅलेस आकाशवाणी केंद्रासमोर प्रोफेसर कॉलनी चौकाजवळ अहमदनगर या ॲड्रेसवरती तुम्हाला तुमचं अप्लिकेशन पाठवायचं आहे. मित्रांनो तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय करणार असाल तर त्या पदा रिलेटेड तुम्हाला अप्लिकेशन लिहावं लागेल. त्या जो इन्व्हलप आहे त्यावरच्या त्या इन्व्हलपवरती तुम्हाला जो पदासाठी अप्लाय करायचा त्या पदाचं नाव लिहून तुम्हाला ज्या दिलेल्या पत्त्यावरती तुम्हाला पाठवावं लागेल. मित्रांनो जे नेक्स्ट वॅकन्सी आपण बघू शकता, जे की सेल्स एक्झिक्युटिव्हसाठी वॅकन्सी काढलेले मित्रांनो, तर या ठिकाणी तुमचं मिनिमम 12वी किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता. जे की ANS इन्फ्रा प्रोजेक्ट यांच्यातर्फे वॅकन्सी काढलेली आहे, तर या ठिकाणी डायरेक्ट इंटरव्ह्यूसाठी त्यांनी बोलवलं आहे. मित्रांनो सकाळी 10 तारखेला 10 ते 11 या 2 दिवस या ठिकाणी इंटरव्ह्यू चालणार आहे. सकाळी 10 ते 6 वाजता तर तुम्हाला बिल्डिंग नंबर 1 फ्लॅट नंबर 12 विद्याविहार रेल्वे लाईन सोलापूर या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जावं लागेल. तसे यांचा मोबाईल नंबर पण दिलेला आहे, स्क्रीनवरती आपण बघू शकता. मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर प्लीज आम्हाला कमेंट करून कळवा. आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मित्रांनो तुमच्यासाठी आम्ही इतकं मेहनत घेऊन छान छान वॅकन्सीज घेऊन येत असतो. मित्रांनो तर ते तुमच्यापासून मिस नको व्हायला तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे, आणि याला जास्तीत जास्त लाईक शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओला अजून छान छान वॅकन्सी तुमच्यासाठी घेऊन येऊ. मित्रांनो तर आजच्यासाठी इतकंच, धन्यवाद. जय महाराष्ट्र.